मला वाटलं की होईल नाही होईल, पण तू देवासारखं भेटलंस आणि काम करून दिलंस त्याबद्दल. म्हणजे हेच म्हणजे युट्यूबवरनं काय कमवतो तर तुमच्यासारखी माणसं कमवतो आम्ही. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर माहिती आहे तुम्हाला, आपण मुर्डेश्वरमध्ये आहो आणि शंकराचं मंदिर आपल्या समोरच आहे. तिकडेच आपण रूम घेतलेला आहे आणि रूम बघा, एक छोटासा रूम आहे, मस्त एकदम 400-500 रुपयामध्ये जर एकटे येत आहे तुम्ही तर कुठेही तुम्हाला रूम भेटते. आपल्याला पण मंदिराच्या बरोबर समोरच भेटलाय. हे बघा आपण रूममधलं व्ह्यू बघा. जय जय शिवशंकर, जय भोले. तर हाय ना भारी रूम. आज आपला असा प्लॅनिंग आहे की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं, आपल्याला गोपुरममध्ये वर जाऊन जो लिफ्टमध्ये जाऊन जो व्ह्यू दाखवता येते तोच आज आपण दाखवणार आहोत. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण बाईक आपली कुरिअर करणार आहोत, तर बाईक कुरिअर करण्यासाठी मी इन्क्वायरी केली तर अजून 2-1 दिवस लागतील मला इकडे थांबायला. तर असा विचार केला आहे की आपण बाईक घेऊनच परतीचा प्रवास करणार आहोत. आता आलो तर आता जाताना पण बाईकवरतीच जाऊया. तर मंदिराच्या बाजूलाच एक मोठा समुद्र आहे. जर तुम्ही इकडे येत आहे तर तुम्हाला समुद्रासोबत कोळी आपले फिशरमॅनच्या बोटी पण बघायला भेटतात. ह्या बघा सर्व जाळीच्या बोटी आहेत, ज्या जशा आपल्याला गोव्यामध्ये बांगडा फिशिंगवाल्या बोटी कशा दिसल्या होत्या तशा प्रकारे दिसल्यात. आता इकडचे आपले सबस्क्रायबर आहे गणेश म्हणून, त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट झाला आहे तर ते आपल्याला भेटायला येतात. मी सांगत होतो तुम्हाला आता आपण गोपुरममध्ये जाऊन व्ह्यू बघू, पण त्यांचा काहीतरी प्लॅन आहे तर ते काय आहे ते बघूया आणि नंतर मग मी तुम्हाला गोपुरम आणि स्टॅच्यू ऑफ लॉर्ड शिवा तो दाखवायला घेऊन जातो आतमध्ये. ओके, तर व्हिडिओज एन्जॉय करताय ना तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. असा ठेवा सबस्क्राईबचा बटन, लाल बिलकुल दिसला नाही पाहिजे. मंडळी गणेश साहेब आलेत आपल्याला भेटायला, बरं वाटलं भेटून. थँक्यू कॉन्टॅक्ट केल्याबद्दल, तुमच्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन भेटेल याची. अच्छा अच्छा, तुम्ही स्कुबा डायव्हर आहेत, इन्स्ट्रक्टर आहेत, स्कुबा डायव्हर इन्स्ट्रक्टर आहेत. हो बरोबर आहे, समुद्र जेवढा खवलला आहे काय स्कुबा डायव्हिंग करणार. अजून 2-3 दिवसानंतर अजून खराब होईल ना, पूर्ण रब होईल. अजून चालेल. तर काय प्लॅनिंग आहे, काय दाखवणार आता? एक काम करा, आज तुम्ही तर भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी आपल्या इकडच्या मुर्डेश्वर बदल्या ज्या आपल्याला माहिती नाही, ते आता आपल्याला गणेश साहेब फिरवणार आहेत. तर सर्वआधी आपण जाऊया गोपुरममध्ये व्ह्यू बघण्यासाठी ना, शंकरांच्या स्टॅच्यूचा व्ह्यू बघण्यासाठी. तर मंडळी आलोय आता 18व्या फ्लोरवरती आणि या राजगोपुरा जो टॉवर आहे तो 18 फ्लोरचा आहे, 18 फ्लोरचा आहे आणि इथे 4 खिडक्या दिलेल्या आहेत. म्हणजे चारही बाजूचा तुम्ही ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सर्व व्ह्यू बघू शकता. पहिल्यापासून हा मंदिर आहे की आत्ताच झाला? जुना एकदम प्राचीन मंदिर आहे एकदम. अच्छा जुना मंदिर आहे, पण ही डेव्हलपमेंट आत्ता झाली? ही 10 वर्ष झाली, 10 वर्ष 15 वर्ष झाले. आणि ही कसं आहे की साधारण टुरिस्ट वगैरे एवढं यायची नाही. बरोबर. तेव्हा हे आपलं इकडचं जे स्थानिक आर्यन शेट्टी म्हणून आहे. ओके. यांनी पूर्ण हे डेव्हलप केले. म्हणजे हे गव्हर्नमेंट नाही आहे? गव्हर्नमेंट नाही, हे प्रायव्हेट. आर्यन शेट्टी म्हणून आहे त्यांनी हे सर्व डेव्हलप केलेलं आहे ना. म्हणजे हा पुरण वगैरे पण त्यांनीच बनलाय. हे पूर्ण टेम्पलची जेवढं काय पूर्ण प्रॉपर्टी जेवढं आणि महाप्रसाद पण त्यांच्यातर्फे ट्रस्टी तर्फे ना. पण जे काही आहे ते अति उत्तम आहे एकदम. म्हणजे आणि इथे कसं आहे की जानेवारीला वगैरे जत्रा असतात. अच्छा. रथोत्सव वगैरे 15 दिवस जात्रा असते. जानेवारी 19-20 तारखेला जत्रा असते. आणि जर एखाद्याला स्कूबा डायव्हिंग वगैरे करायची असेल, आपल्या इंडियामध्ये इकडची अंडमान आणि नेत्रणी आयलंड एक फेमस आहे स्कूबा डायव्हिंगसाठी. कधी पण इकडे घेऊन जातात. तिथे सीझन ऑक्टोबर ते मे पर्यंत सीझन असतं. ओके. आणि प्राइस तुम्हाला सीझनल वाईज तुम्हाला प्राइस चांगला असतो. बेस्ट सीझन म्हणजे इकडे येत आहे तर स्कूबा डायव्हिंग करच करा ना. आणि हे आपले साहेब स्कूबा इन्स्ट्रक्टर आहेत. मी डाईव्ह सेंटर मॅनेजर आहे. हा स्कूबा डायव्हिंग मॅनेजर आहेत. तर त्यांचा नंबर देतो, इकडे आल्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. एकदम बेस्ट स्कूबा डायव्हिंग एक्सपिरियन्स देते. गोपुराचा व्ह्यू बघून आलोय आपण आता लॉर्ड स्टॅच्यू शिवांकडे. आणि हे आरएनएस शेट्टी आहेत ना. आणि इकडे बघा रावण गणपती बाप्पांना आत्मलिंग देताना दिसतात. म्हणजे गोकर्णाची स्टोरी इकडे आहे ना.
बाप रे काय स्टॅच्यू आहे, काय नजारा आहे, एक नंबर. जेव्हा बाईकवरनं आलो तेव्हाच एकदम प्रसन्न झालं होतं, आणि आत्ता बघा आणि नंदी बघा, भारी. जे कोणी बनवलं आहे अत्युत्तम, पूर्ण डिटेलिंगचं वर्क आहे. गोकर्णच्या मंदिरामध्ये गेले होते ना, महाबलेश्वर मंदिरामध्ये. अरे काय नंदी होता तिकडे, खूप मोठा नंदी होता तिकडे. आलोय आता भूकालिसा केव. भोलेनाथच्या स्टॅच्यूच्या आतमध्येच आहोत आम्ही आता. आणि बघा हे पूर्ण कथा आहे, म्हणजे जे गोकर्णामध्ये आत्मलिंगची जी कथा आहे ती आहे पूर्ण स्टोरी. विष्णू भगवान दिसतात तुम्हाला, नारद मुनी हे जेव्हा रावण तप करत होते तेव्हा त्यांनी पूर्ण कैलाश हलवला होता ना. गोकर्णाच्या व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे, नसेल बघितलं तर नक्की बघा. पूर्ण स्टोरी सांगितलं हे काय घडलं होतं सर्व. हे बघा रावण स्वतःचे डोके कापू लागला म्हणून मग भोलेनाथ येऊन त्यांना आशीर्वाद दिला ना. आणि जेव्हा आत्मलिंग घेऊन रावण चालले होते तेव्हा नारद मुनी आले गणपती बाप्पांजवळ. हां, आणि गणपती बाप्पांनी एका छोट्या पंडिताचा ब्राह्मणाचा रूप घेऊन जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा रावणाला आंबोलीला जायचं होतं ना, तेव्हा मग आत्मलिंग गणपती बाप्पाकडे गेला. आणि गणपती बाप्पांनी सांगितलं मी तुला 3 आवाज देईन, त्या 3 हाकेमध्ये जर नाही आलास तर मी आत्मलिंग खाली ठेवलं. आत्मलिंग खाली ठेवलं म्हणून ते रागामध्ये गणपती बाप्पांना मारलं ना त्यांनी. हे बघा पूर्ण बल लावून त्यांनी हे आत्मलिंग काढायचा प्रयत्न केला तेव्हा मग मुरडेश्वर आणि असे 5 ठिकाणं हे झाले ना. हा हे बघा मुरडेश्वर, गुणतेश्वर, दरेश्वर, सजेश्वर आणि गोकर्ण. आणि गोकर्णाचं नाव का असं झालं, कारण ते गायच्या कानासारखं दिसायला लागलं म्हणून. आणि गणपती बाप्पांना मारलं म्हणून गणपती बाप्पांच्या मंदिरावरती गेल्यावर असं. आणि जे मुरडेश्वर मध्ये रथ उत्सव होतो ना त्याच्यामधला रथ बघा तुम्ही, हेच खेचून खेचून नेतात ना, म्हणजे आपल्या इकडे पालखी असते, आपल्या इकडे पालखी असते तुमच्या इकडे रथ. आणि आपले भोलेनाथ बघा मंडळी, मंदिर वगैरे फिरूनशी आता आलोय आपण भटकलमध्ये जिथे सी वॉक आहे. आणि मग समुद्राच्या मध्येच एक जेटी बनवली आणि त्या जेटीवरनं मस्त चालत जायचं आहे. जर आपण मुरडेश्वरवरनं आलो तर 8 किलोमीटर आहे ना. आणखी काय आहे इकडचा मुंबईचे वगैरे गावदेवी मंदिर कसं असतात वगैरे असं, इथे एक मंदिर आहे दुर्गा परमेश्वर. दुर्गा परमेश्वर म्हणून एक मंदिर आहे, ते विचारत तुम्ही आला तर इथपर्यंत पोहोचू शकता ना. आता नजारा दाखवतो तुम्हाला. हे बघा सरळच जेटी बनवलेली आहे, 800-900 मीटरची जेटी आहे. आणि या बाजूला बघताय तर तुम्ही मुरडेश्वर आहे ना, मुरडेश्वरनं पण बीचवरनं पण चालत येऊ शकतो ना इथं. बीचवरनं सरळ सरळ लेफ्ट साईडला ना, फेसिंग टू मूर्ती लेफ्ट साईडला जर चालत आलं तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. 8 किलोमीटर आहे पण त्याच्या बदली बाईकवरती आहे. पण बघा काय नजर आहे, सनसेट दिसत नाही आता, क्लाउड आहे म्हणून, पण भारी वाटतं एकदम. हां जर अँगलर असाल तर नक्की एकदा या इकडे, भरपूर अँगलर दिसतात इकडे. तो आहे ना तो पॉइंट जिथे तुम्ही स्कूबा डायविंग करता, स्ट्रेट एकदम. काय बोलतात त्याला, नेत्राणी आयलँड. नेत्राणी आयलँड स्ट्रेट. हां जर येत आहे मुरडेश्वरला तर स्कूबा डायविंगसाठी पण जा, इकडे तुम्हाला दाखवलंच मॅनेजर स्कूबा डायविंगचं. आणि या बाजूला बघताय तो श्री क्षेत्र मुरडेश्वरचा ब्रह्मा रथ दिसतोय तुम्हाला. आणि या रथामध्ये पूर्ण स्टोरी आहे ना, ब्रह्मा विष्णू महेश्वर असं जेवढं आहे देवाचे सगळे त्याच्यामध्ये एक अर्थ आहे पूर्ण. आणि हाच रथ खेचत खेचत मंदिरात घेऊन जातात काय, इथून हे खेचलं ना पूर्ण एक हे मारून एक तलाव, हे तलाव आहे तलाव पूर्ण राऊंड मारून ही लास्ट आहे, त्याची पुढे जात नाही किती पण खेचले तर. आणि हा नवीन बनवलेला आहे ना, नवीन बनवलेला आहे ते जुना, ते तुम्हाला ते दाखवलेलं आहे ते वरचे ते म्युझियम वरती ठेवलंय. आणि ही 2 वर्ष झाली हे बनवून. मस्त आहे. पण येत आहे मुरडेश्वरला तर रथ यात्रा असते तेव्हा पण या, तुम्हाला आवडेल. जानेवारी आपला मकर संक्रांतीनंतर 19-20 तारखेला जत्रा असतात, ते पूर्ण जत्रा 15 दिवसाचे असतात. बाहेरचे पर्यटक आणि लोकल लोक सगळे एकदम धूमधाम एकदम गर्दी मजा असते. हे समोर तलाव आहे ना, तर याच्या अगोदर तुम्ही पाहिलं की मुरडेश्वरचा रथ उत्सव झाल्यानंतर एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशीला
इथे सकाळी त्यांची प्रथा असते ती. मग इकडे हे लोकल ते भटजी ब्राह्मण लोक पुजारी सगळे येतात आणि ते मुहूर्ताप्रमाणे ते लोक केळीचे हे बांधतात इकडे आणि झाडं बांधतात आणि ते लोकल जे असतात मग ते वैरखाली वरखाली खेचतात आणि ते खेचायची ते होकळी म्हणतात. होकळी म्हणजे प्रत्येकाची जिथे रथोत्सव असतात ते दुसऱ्या दिवशी ते एक प्रथम हे प्रतिक्रिया ट्रेडिशनल आहे इकडचं. रथोत्सव झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जिथे रथ होतात ना तिकडे ते होकळी म्हणजे होळी. आपलं होळी कसं असतं रंगपंचमी देवाला म्हणजे ते हे करतात ते लोक इथे तलावामध्ये हे करून नंतर इथून डायरेक्ट ते मुर्डेश्वर तिथून एक फेरी मारतात बोटीने. बोटीने पूर्ण ते एक पूर्ण एक राऊंड चक्कर मारून त्यांचे एक देवळाचं मंदिर आहे अरमदेवी म्हणून म्हणजे ते पूर्ण एक फेरी मारून ते घरी म्हणजे परत स्थापन. तर मंडळी गणेश आपल्याला भरपूर फिरवत आहे आणि मध्येच एक मस्त सी वॉकला घेऊन गेला होता आणि येताना तुम्हाला मंदिराचा नाईट व्ह्यू पण दाखवला. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण बाईकनेच परत जर्नी करणार, प्रवास जो आहे रिटर्न जर्नी करणार, पण आपल्या गणेश मित्रामुळे तेही म्हणजे पॉसिबल झालं आहे. आपण ट्रेनने जाणार आणि बाईकला घेऊन जाणार ट्रेनमध्ये, म्हणजे आपण बाईक आपली कुरिअर करणार. हां, पेपर वगैरे सर्व रेडी करून दिलेत आपल्या मित्रांनी. मला वाटलं की होईल नाही होईल, पण तू देवासारखं भेटलास आणि काम करून दिलास त्याबद्दल. म्हणजे हेच म्हणजे युट्यूबवरनं काय कमवतो तर तुमच्यासारखी माणसं कमवतो आम्ही. बघा जे टायमावरती उपयोगी येतात. थँक्यू, बरं वाटलं. हां, आणि आता आपल्याला जेवणासाठी पण घेऊन आलंय. चिकन आणि स्पेशल फिश मागवली इकडची. हां, बघूया काय मागवलंय ते. पण नशिबाने भेटलास आणि काम करून दिलंस, कारण मला परत जाणे खूप अवघड झालं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे घरची मंडळी कशी करतात, स्कूटीवरती परत जायचं. आणि आता इथलं सिच्युएशन असं आहे की खूप कंटिन्युअसली 24 तास पाऊस पडतो ना, आता रायडिंगची आता खूप. हां, पण उमा आणि अनाया खुश होतील. तर आता परतीचा प्रवास आपला ट्रेननी होणार आहे. चालेल, तर आता जेवण येऊया. जेवणामध्ये काय मागवलंय मित्रांनी ते दाखवतो. आणि इकडे येत आहे तर पुन्हा पुन्हा सांगतो, स्कूबा डायव्हिंग साठी नक्की भेटा. हा, पण चांगली करून दे. नक्की या. आणि त्यांची स्टे पण आहे इकडे. हा, बीच स्टे आहे एकदम. समुद्र एकदम टेम्पल दिसणारा बीच स्टे. हा, बीच साईड आहे. नंबर देतो, नक्की कॉन्टॅक्ट करा आल्यावरती ऑक्टोबर ते मे मध्ये.